सो हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, फायनली तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅप्रोन 1 ही तुमची डिक्लेअर झालेली आहे. जर तुम्ही अजून तुमची सीट अलॉटमेंट ही चेक नसेल केली तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची सीट अलॉटमेंट ही चेक करू शकता. आता जेवढ्या पण मुलांनी सीट अलॉटमेंट चेक केलेली आहे त्यांना आत्तापर्यंत माहिती पडलेली असेल की तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे की नाही झालं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, कोणती ब्रांच अलॉट झाली आहे, तर हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. तर तुम्ही एकदा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठली ब्रांच ही अलॉट झालेली आहे. आणि जरी तुम्हाला कॅप्रोन 1 कॉलेज अलॉट झालेलं नसेल तरी पण तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की किती मुलांना कॉलेज मिळालेला आहे, किती मुलांचा कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे आणि किती मुलांचा कॉलेजमध्ये नंबर नाही लागला आहे. सो त्यामुळे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आता तुम्हाला पुढे प्रोसेस काय करायची आहे तर ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जसे की बघा, आत्ता प्रत्येक मुलाची कंडिशन ना ही वेगवेगळी आहे. काही मुलांना कॉलेज मिळालेत, काही मुलांना कॉलेज नाही मिळालेत, काही मुलांना कॉलेज मिळालेत तर त्या मुलांना अजून वेगळा प्रश्न आहे की ते कॉलेज मी घेऊ की नको घेऊ. जर मी ते कॉलेज घेतलं तर मला पुढे काय करावं लागेल आणि जर मी ते कॉलेज नाही घेतलं तर मला पुढे काय करावं लागेल. सो प्रत्येक मुलाची ना कंडिशन ही वेगवेगळी आहे. सो त्या कंडिशननुसार मी ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुलाच्या कंडिशनला काय काय तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये 3 कंडिशन्स घेतलेल्या आहेत. कंडिशन नंबर 1 आहे की जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे. दुसरी कंडिशन आहे की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे. आणि कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॉलेजेस अलॉट झालेलं नसेल तर तुम्हाला काय पुढे प्रोसेस करायची आहे. प्रत्येक प्रोसेस मी तुम्हाला ब्लॉक डायग्रामसकट एकदम स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुमचे सगळे डाऊट्स हे सॉल्व होऊन जातील. तर आता आपण कंडिशन नंबर 1 बोलूया. कंडिशन नंबर 1 आहे की जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट झालं असेल ना तर तुमचं ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती ते लिहून आलेलं असेल की ऑटो फ्रीज म्हणून. जर ऑटो फ्रीज लिहून आलं असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅप्रोनसाठी एलिजिबल नसणार आहात. तुम्ही कॅप्रोन 2 पण पार्टिसिपेट नाही करू शकत आणि तुम्ही कॅप्रोन 3 पण पार्टिसिपेट नाही करू शकत, कारण की तुमचं कॅप्रोन 1 हे कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे म्हणून. आता ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागेल तर बघा, तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे 16 ते 18 हे तुम्हाला 3 दिलेले आहेत. या 3 सगळ्यात पहिली तुम्हाला स्टेप करायची आहे ते आहे सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय करायचं असतं बघा, ही सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही पूर्ण ऑनलाईन प्रोसेस आहे. तुम्ही ही प्रोसेस घरूनसुद्धा करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता. ह्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं असतं, तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती काय काय डिटेल्स तुम्हाला शो होतील, जसे की तुमचं जेंडर, तुमचं नेम, बाकीची जे पण तुमची कॅटेगरी आहे, बाकीचे जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, तर हे तुमचे सगळे शो होतील. आता जे पण तुमचे डिटेल्स आहेत, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे तुम्हाला व्हेरीफाय करायचे, स्वतःहूनच व्हेरीफाय करायचे असतात. जसे की प्रत्येक डॉक्युमेंट ओपन करून बघायचं असतं की हे डॉक्युमेंट मी बरोबर अपलोड केलं आहे की नाही. जे पण माझी डेट ऑफ बर्थ आहे, जे पण मी जेंडर सिलेक्ट केलं आहे, जे पण माझं नावाचं स्पेलिंग आहे, हे तुमचं करेक्ट आहे की नाही, तर हे तुम्हाला सगळं व्हेरीफाय करावं लागतं. जर हे सगळं करेक्ट असेल तर त्याच्या पुढे एक चेकबॉक्स दिलेला असतो, त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे जर तुमचं नाव करेक्ट असेल तर त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे की हे माझं नाव करेक्ट आहे म्हणून. जर तुमची डेट ऑफ बर्थ करेक्ट असेल तर त्याच्या पुढे चेकबॉक्स दिलेला असेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं कन्सिडर होईल की तुमची डेट ऑफ बर्थ ही बरोबर आहे म्हणून. सो त्यामुळे सगळं तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन सगळं केअरफुली करून घ्यायचं आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यानंतरची एक स्टेप येते, ती आहे सीट ऍक्सेप्टन्स फी. तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागेल, जी आहे 1000 रुपीज. हे तुम्हाला 1000 रुपये पे करावी लागतील ती सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी. एकदा ती सीट तुम्ही ऍक्सेप्ट केली, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट. आता हे रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जे पण कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे, ऑफलाईन त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. आणि त्या तिकडे जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना तुम्ही अपलोड केले होते, जे पण डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय केलेले आहेत, तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सबमिट करायचे असतात आणि सिम्पली त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं. आता रिपोर्टिंग करताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, काय काय त्या तिकडे गेल्यानंतर तुम्हाला स्टेप्स फॉलो करावी लागतात, तर ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. कारण की ही पूर्ण एक मोठी प्रोसेस असते, कॉलेजमध्ये काय काय मेथड तुमचे यूज केले जातात, तर हे सगळे मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. तर त्यासाठी तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता काही मुलांचा प्रश्न असेल की दादा, जे मला कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचंच नसेल, तर मी पुढे कॅप्रोनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर जसे मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही पुढच्या कॅप्रोनमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, बट तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता.
बट बघा हे पूर्ण इंडिव्हिज्युअली कॉलेजवर हे डिपेंड आहे, ही कुठलीही सी ई डी सेलची प्रोसेस नाही आहे. स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड ही सी ई डीची कुठली प्रोसेस नाही आहे, हे पूर्ण कॉलेज इंडिव्हिज्युअली कंडक्ट करत असतं. तर आय होप हे तुम्हाला ऑटो फ्रीची प्रोसेस तुम्हाला समजलेली असेल. आता आपण बघूया कंडिशन नंबर टू. कंडिशन नंबर टू आहे की जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये 100 कॉलेजेस ॲड केले असतील तर 100 कॉलेजेसपैकी जर तुम्हाला 20 नंबरचं कॉलेज म्हणजे 20 प्रेफरन्सला जे तुम्ही कॉलेज ठेवलं होतं त्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागलेला असेल तर त्याचनंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची तर ते आपण ह्या कंडिशनमध्ये बघणार आहोत. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स सोडून कॉलेज मिळालं ना तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात. दोन ऑप्शन्स कुठले असतात? सेल्फ फ्रीजचं आणि नॉट फ्रीजचं. नॉट फ्रीजला आपण बेटरमेंट सुद्धा बोलतो. बेटरमेंट हा कुठला वेगळा ऑप्शन नाही आहे. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे सेमच आहे. नॉट फ्रीजला आपण बेटरमेंट सुद्धा बोलतो. तर हे तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजचं. आता सेल्फ फ्रीज म्हणजे काय? तर बघा जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये म्हणजे जे पण तुम्हाला कॉलेज हे अलॉट झालेलं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये ज्या पण ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्याच कॉलेजमध्ये आणि त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता हा जो तुमचा सेल्फ फ्रीजचं ऑप्शन आहे हा 16 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टपर्यंत हा तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल. म्हणजे हा जो टाईम पिरियड आहे 16 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय करायचं असतं की जे तुमचे डिटेल्स आहेत जसे की तुमचा नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, बाकीचे जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तुमचे कॅटेगरीचे डिटेल्स हे सगळे करेक्ट आहेत की नाही हे तुम्हाला स्वतःहूनच व्हेरीफाय करायचं असतं. तुम्हाला कुठे जावं नाही लागत व्हेरिफिकेशनसाठी. सिम्पली तुमच्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला हे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केले जातील. त्याच्या पुढे तुम्हाला चेकबॉक्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. जे पण तुमचे डिटेल्स करेक्ट आहेत त्याच्या पुढे तुम्हाला चेकबॉक्सवर तुम्हाला टिक करत जायचं आहे. कसं करायचं आहे ह्याच्यावर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट हे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागते. ती आहे 1000 रुपीज. आता ही तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागणार आहे. कारण की जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंच असेल तर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी ही तुम्हाला कंपल्सरी पे करावी लागते. ही सीट ऍक्सेप्टन्स फी अराउंड 1000 रुपीज आहे. तर हे तुम्हाला पे करावी लागतात. ऑनलाईन मेथडने तुम्ही पे करू शकता. आता ह्याच्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झाले म्हणजे कॅप्रॉन वनमध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, ज्या पण कॉलेजच्या ज्या पण ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागला आहे तर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. म्हणजे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. आता ॲडमिशनच्या वेळी जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुम्हाला कॅरी करावे लागतात विथ देअर झेरॉक्स सेट. तुम्हाला झेरॉक्स सेट पण तुमचे कॅरी करावे लागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्ससुद्धा कॅरी करावे लागतात. आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतात. बाकी त्या कॉलेजची पण काय काय फॉर्म फिलिंग वगैरे असते तर ते तुम्हाला कसं करायचं आहे, काय काय त्या तिकडे जाऊन तुम्हाला प्रोसेस करावी लागते तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट ही जी तुमची ओवरऑल प्रोसेस आहे जसं की सेल्फ फ्रीज, त्याच्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी आणि रिपोर्टिंग द अलॉटेड इन्स्टिट्यूट, तर हे जी ओवरऑल प्रोसेस आहे ही एका टाईम पिरियडमध्येच तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. जो तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे 16 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्टपर्यंत. हे 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत हे सगळे प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी. सो त्याच्यामुळे ही तुम्हाला प्रोसेस ह्या 3 दिवसांमध्येच कम्प्लीट करायची आहे. जर ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट नाही केली तर ऑटोमॅटिकली ती तुमची सीट ही तुमची कॅन्सल केली जाईल. म्हणजे ती सीट तुमची रिझर्व पण नाही ठेवली जाणार आणि त्या तिकडे तुमचं ॲडमिशन पण होणार नाही. तर त्याच्यामुळे ह्या टाईम पिरियडला तुम्ही स्ट्रिक्टली तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता ही तुम्हाला मी प्रोसेस सांगितली त्याच्यामध्ये कुठली ऑनलाईन प्रोसेस आहे म्हणजे किती तुम्ही प्रोसेस घरी करू शकता तर सेल्फ फ्रीज, सेल्फ व्हेरिफिकेशन आणि पेईंग सीट ऍक्सेप्टन्स फी ही सगळी प्रोसेस तुम्ही ऑनलाईन म्हणजे घरी बसून करू शकता. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही ही प्रोसेस करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन पण तुम्ही ही प्रोसेस करू शकता. बट रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऑफलाईन व्हिजिट करावं लागतं जे पण कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे आणि त्या तिकडे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. तर आय होप ही सगळी तुम्हाला ओवरऑल प्रोसेस समजलेली असेल. जर तुम्ही तुमचं कॉलेज ते सेल्फ फ्रीज करणार असाल तर ही मी प्रोसेस कोणासाठी सांगितली की जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच असेल, तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपरोनमध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल तर तुम्हाला हे सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करायचं आहे. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅपरोनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या सेम कंडिशनमध्ये म्हणजे जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं किंवा जर तुम्हाला 10व्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं
तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन असतो, तो असतो नॉट फ्रीजचा. नॉट फ्रीजला आपण बेटरमेंट सुद्धा बोलतो. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे दोन्ही सेमच ऑप्शन आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तसं. आता हे नॉट फ्रीजचं ऑप्शन कोणाला सिलेक्ट करायचं आहे, तर बघा, ज्या पण मुलांना कॅप्रॉन 1 एखादं कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे कुठल्या तरी कॉलेजमध्ये आणि कुठल्या तरी ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, बट तुम्ही त्या कॉलेजसोबत आणि त्या ब्रांचसोबत सॅटिस्फाईड नसाल, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कॅप्रॉन 2 अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं, सो त्यामुळे तुम्हाला कॅप्रॉन 2 पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली त्याच मुलांना सिलेक्ट करायचं आहे ज्या मुलांना कॅप्रॉन 1 कॉलेज नको आहे, किंवा कॅप्रॉन 1 कॉलेज तुम्हाला पाहिजे तरी तुम्ही कॅप्रॉन 2 ट्राय करणार आहात एका बेटर कॉलेजसाठी, तर त्या मुलांना नॉट फ्रीजचा ऑप्शन हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तसं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या कॉम्प्युटरवर ही सगळी तुम्हाला प्रोसेस करावी लागते. ऑनलाईन प्रोसेस असते, तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन पण तुम्ही करू शकता. सिम्पली जे पण तुमचे डिटेल्स आहेत हे तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत, तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. तर ही तुम्हाला प्रोसेस सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये करावी लागते. आता ह्याच्यानंतर तुम्हाला एक सीट रिझर्वेशन फी पे करावी लागते. आता एक तुम्ही लक्षात घ्या की सीट रिझर्वेशन फी आणि सीट ॲक्सेप्टन्स फी हे दोन्हीही सेमच आहेत, बट एक मी तुम्हाला सिम्पलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मी याला सीट रिझर्वेशन फी असं बोलणार आहे. सो जरी तुम्ही नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर सिलेक्ट करत असाल तरी पण तुम्हाला ही सीट रिझर्वेशन फी पे करावी लागणार आहे, जी आहे अराउंड 1000 rupees. बट दादा, आम्ही जर नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर सिलेक्ट करतो आहे, आम्ही पुढच्या कॅप्रॉनमध्ये पार्टिसिपेट करतो आहे, मग तरी पण आम्ही 1000 rupees का पे करायचे? तर एक तुम्ही लक्षात घ्या की हे तुम्हाला 1000 rupees का पे करावे लागतात, की तुमची कॅप्रॉन 1 सीट ही तुमची रिझर्व करून ठेवण्यासाठी. आता जर तुम्ही नॉट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करत असाल, तुम्ही सीट रिझर्वेशन फी ही पे केली आणि तुम्ही कॅप्रॉन 2 गेलात, आता कॅप्रॉन 2 तुम्हाला कुठलंच कॉलेज अलॉट नाही झालं, तर तुम्ही काय कराल? तर तुमच्याकडे 2 असतील, की तुम्ही कॅप्रॉन 3 जाऊ शकता किंवा तुम्ही कॅप्रॉन 1 कॉलेज परत घेऊ शकता. कॅप्रॉन 1 कॉलेज हे तुम्ही का परत घेऊ शकता? कारण की त्या सीटची तुम्ही रिझर्वेशन फी पे केली होती, ती सीट तुम्ही रिझर्व करून ठेवली होती म्हणून, तर त्यामुळे तुम्ही कॅप्रॉन 1 कॉलेज हे घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कॅप्रॉन 2 कॉलेज अलॉट नाही झालं, तुम्ही कॅप्रॉन 3 गेलात, आता कॅप्रॉन 3 पण तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं, म्हणजे कॅप्रॉन 2 आणि कॅप्रॉन 3 कॉलेजच अलॉट नाही झालं, तरी तुम्ही परत येऊन ही कॅप्रॉन 1 सीट घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला ही सीट रिझर्वेशन फी पे करावी लागते. बट दादा, जर आम्ही ही फी नाही पे केली तर मग काय होईल? ही सीट आमची रिझर्व नाही राहणार का? तर ही सीट तुमची रिझर्व नाही राहणार, ही सीट तुमची कॅन्सल होऊन जाईल. मग हे तुमच्याकडे 2 आहेत की जर तुम्हाला ही सीट रिझर्व करून ठेवायची असेल तर तुम्हाला सीट रिझर्वेशन फी ही पे करावी लागेल, आणि जर तुम्हाला ही सीट रिझर्व करून ठेवायचीच नसेल, म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कॅप्रॉन 1 मला कुठलं तरी वेगळंच कॉलेज अलॉट झालं आहे, मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच नको आहे, मला ही सीट रिझर्व पण नाही करून ठेवायची, मग तुम्ही ती सीट रिझर्वेशन फी नाही पे केली तरी पण चालेल. आता ह्याच्यानंतर अजून मुलांच्या मनामध्ये डाऊट असतो की दादा, जर आत्ता आम्ही ही सीट रिझर्वेशन फी पे केली आणि आम्ही कॅप्रॉन 2 गेलो, तर कॅप्रॉन 2 परत आम्हाला ही सीट रिझर्वेशन फी पे करावी लागेल का? म्हणजे परत आम्हाला हे 1000 rupees भरावे लागतील का? तर नाही. आत्ता जर तुम्ही हे 1000 rupees पे केलेत तर परत तुम्ही कॅप्रॉन 2 गेल्यानंतर हे तुम्हाला 1000 rupees पे करावे लागणार नाहीत. बट जर तुम्ही आत्ता 1000 rupees पे नाही केलेत तर तुम्ही पुढच्या कॅप्रॉनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 1000 rupees हे पे करावे लागतील. सो त्याच्यामुळे हे तुमच्यावर तर डिपेंड आहे की हे तुम्हाला सीट रिझर्व करून ठेवायची आहे की नाही ठेवायची. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही सीट तुम्ही रिझर्व करून ठेवा, कारण की पुढे जाऊन तसंही तुम्हाला 1000 rupees पे करायचेच आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच हे 1000 rupees पे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुढच्या कॅप्रॉनमध्ये परत हे तुम्हाला 1000 rupees पे करावे लागणार नाही. आता एकदा तुम्ही फी पे केली तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज नाही. म्हणजे जे पण तुम्हाला कॉलेज कॅप्रॉन 1 मिळाले, त्या कॉलेज तुम्ही नॉट फ्री सिलेक्ट करून तुम्ही कॅप्रॉन 2 पार्टिसिपेट करणार असाल, तर जे तुम्हाला कॉलेज कॅप्रॉन 1 मिळालेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करावं लागणार नाही. रिपोर्ट कोणाला करायचा आहे? जे पण मुलं सेल्फ फ्रीज करत असतील किंवा ज्या पण मुलांचं ऑटो फ्रीज झालं असेल त्याच मुलांना त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागणार. बट जी पण मुलं नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करणार आहेत तर त्या मुलांना त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागणार नाही, ती मुलं डायरेक्टली कॅप्रॉन 2 एलिजिबल असणार आहेत. म्हणजे जेव्हा पण कॅप्रॉन 2 ऑप्शन फॉर्म सुरू होईल तर त्यावेळी तो तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकाल. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की सेल्फ फ्रीज कोणाला सिलेक्ट करायचं आहे, नॉट फ्रीज कोणाला सिलेक्ट करायचं आहे, आणि सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला पुढे काय काय प्रोसेस करावी लागते, आणि नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला पुढे काय काय प्रोसेस करावी लागते. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. आता हे तुम्हाला सेल्फ फ्रीज कुठे सिलेक्ट करायचं आहे, नॉट फ्रीज तुम्हाला कुठे सिलेक्ट करायचं आहे, परत त्याच्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, ही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी कशी पे करायची आहे, तर ह्याच्यावर मी पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेव्हा हे ऑप्शन्स अवेलेबल होतील, जेव्हा ही प्रोसेस स्टार्ट होईल, त्याच्यावर मी एक ट्युटोरियल व्हिडिओ अपलोड करीन ज्याच्याने तुम्हाला सगळं गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. तर त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्याच्यापुढे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघूया कंडिशन नंबर 3.
कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅपरॉन 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुम्हाला पुढे काय करायचं. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुमच्याकडे हे कुठले ऑप्शन नसतील की तुम्हाला सेल्फ प्रेस करायचं आहे की नॉट प्रेस करायचं आहे. कारण की हे ऑप्शन्स कोणाकडे असतात की ज्यांना कॉलेज अलॉट झाले आहेत त्यांना. बट आता तुम्हाला कॉलेजच अलॉट झालं नाही आहे तर तुम्हाला ही पुढे प्रोसेस काही नाही करावी लागणार आहे. तुम्हाला डायरेक्टली तुम्ही कॅपरॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे कॅपरॉन 2 ची तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. आता एक तुम्ही लक्षात घ्या की कॅपरॉन 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग एकदम तुम्हाला केअरफुली करायची आहे. कारण की कॅपरॉन 1 मध्ये तुम्ही काहीतरी मिस्टेक केली असेल त्यामुळे तुम्हाला कॅपरॉन 1 मध्ये कॉलेज अलॉट नाही झालं. सो तीच मिस्टेक तुम्हाला कॅपरॉन 2 मध्ये रिपीट नाही करायची आहे. कॅपरॉन 2 साठी एकदम नीट तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. त्याच्यावर मी एक बेस्ट स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन की कॅपरॉन 2 ची तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे म्हणून. तर त्यावर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन पण नाही करायचं आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी पण तुम्हाला पे नाही करायची आहे. आणि कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट पण करायचं नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कॅपरॉन 2 साठी पार्टिसिपेट करू शकता. तर आय होप ही तुम्हाला सगळी ओवरऑल प्रोसेस समजलेली असेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागतं. प्रत्येक कंडिशन एकदम मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. जर तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण की मी तुम्हाला खरं सांगतो की ही व्हिडिओ बनवायला मी भरपूर रिटेक्स घेतले आहेत. एकच पार्ट मी 2-3 वेळा शूट केला आहे. कारण की जोपर्यंत मला वाटत नाही की जे मी सांगतोय हे सगळं तुम्हाला समजेल असं होत नाही, जे मी सांगतो एकदम सिम्पल वेमध्ये रेकॉर्ड होत नाही, तर तोपर्यंत मी तो पार्ट सारखा रिटेक करत असतो. म्हणजे एकदम सिम्पल वेमध्ये सगळी तुम्हाला प्रोसेस समजू शकेल असं मी सगळी व्हिडिओ बनवायचा ट्राय करतो. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ खरंच आवडली असेल तर नक्की ह्या व्हिडिओ लाईक करा. कारण की जर तुम्ही लाईक केला तर ही व्हिडिओ अजून भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ही व्हिडिओ अजून तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, त्यांना पण ह्या प्रोसेसमध्ये पूर्ण हेल्प होईल. आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. कारण की जेव्हा पण काही लेटेस्ट अपडेट येते त्याच्यावर मी पहिले मेसेज टाकतो. सो त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हे तुम्ही जॉईन करून ठेवा. आणि जर माझ्यासोबत तुम्हाला पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.